नागपूरनंतर आता BRS पक्षानं पुण्यात लक्ष केंद्रित केलं आहे. BRS कडून पुण्यामध्ये मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. पुणे महामार्गावर के चंद्रशेखर यांचं एक होर्डिंग लावलेलं आहे. काल नागपूरमध्ये BRS कार्यालयाचं उद्घाटन झालं, त्यानंतर आज लगेचच पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांपूर्वी BRS पक्षाची राज्यात जोरदार तयारी सुरू असल्याचं या होर्डिंगवरून दिसत आहे. BRS पक्षाचं हे होर्डिंग लागलेलं आहे पुण्यामध्ये. हे होर्डिंग लागलंय. एकूणच BRS गळाला लागलेले माजी आमदार नेमके कोण आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. घनश्याम शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, तर भगीरथ भालके हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. अपक्ष आमदार हर्षवर्धन जाधव, दीपक आत्रा अपक्ष आणि भाजपचे चरण वाघमारे तसंच राजू तोडसम हे देखील भाजपचे आहेत. हे मासे किंवा हे नेते BRS गळाला लागलेले आहेत.